स्वागत आहे स्टुडंट्स तुमचं आपल्या चॅनलवर विजन एम पी एस सी. आणि आज आपण भाग दोन महाराष्ट्राच्या ज्या महत्त्वाच्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगचे उपनिरीक्षक पदाची जी पूर्व एक्झाम होणार आहे त्याच्यासाठी मी जे करंट अफेअर्स लास्ट 9 मंथ्सचे अपलोड करून राहिलो त्याच्या पार्ट त्याचे 3 पार्ट झाले ऑलरेडी. पण जो सगळ्यात पहिला पार्ट होता, सगळ्यात पहिला व्हिडिओ इम्पॉर्टंट करंट अफेअर्स म्हणून मी अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलला, करंट अफेअर्सच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळेल तो. या व्हिडिओनंतर त्याची तुम्हाला लिंक येऊन जाईल. तर तो त्याला मी कोणतं नाव दिलं नव्हतं, असं पार्ट 1 पार्ट 2 असं काही नव्हतं दिलं, फक्त इम्पॉर्टंट करंट अफेअर्स दिलं होतं. तर तेही लास्ट 9 मंथ्समधूनच काढलेले करंट अफेअर्स आहे. पण काल मी एक पार्ट लास्ट व्हिडिओ अपलोड केला पार्ट 1, अँड नाऊ धिस इज पार्ट 2. ठीक आहे, तर आपण हा पार्ट 2 आता कंटिन्यू करू. काय याच्यात करंट अफेअर्स आहे याचं एक जे नवीन मुलं असतील त्यांना मी समजून सांगतो की ह्या व्हिडिओमध्ये मी जे करंट अफेअर डिस्कस करतो हे जून 2016 म्हणजे जून महिना 2016चा जो आहे तिथपासून इम्पॉर्टंट करंट अफेअर्स पिकअप करून 10-7-8 मार्चपर्यंतचे करंट अफेअर्स आपण कवर करून घेऊ. 12 तारखेपर्यंत जेव्हापर्यंत आपली PSIची पूर्वपरीक्षा आहे म्हणजे 9 महिन्याचे पूर्ण करंट अफेअर्स तर आपण वाचू शकत नाही, पण ह्याच्यात मिक्स करंट अफेअर्स तुम्हाला भेटतील म्हणजे स्पोर्ट्स रिलेटेड, पॉलिटिकल रिलेटेड, इंटरनॅशनल, सगळे मिक्स राहतील. पण इम्पॉर्टंट जे विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे, तर पुढे बघू डिस्कशन. ओडिशा गव्हर्नमेंटने एक बिजू शिशू सुरक्षा अभियान जे आहे, योजना म्हणू शकतो आपण याला, हे सुरू केलं. कोणासाठी? HIV पॉझिटिव्ह ऑर्फन चिल्ड्रन. ठीक आहे, जे HIV पॉझिटिव्ह ऑर्फन आहे, ऑर्फन चिल्ड्रन आहे म्हणजे अनाथ मुलं आहेत त्यांच्यासाठी. ठीक आहे, तर याचं नाव लक्षात ठेवा, बिजू शिशू सुरक्षा योजना. कोणती गव्हर्नमेंट? ओडिशा गव्हर्नमेंटने. ठीक आहे, आणि कोणासाठी? ऑर्फन अनाथ मुलांसाठी आणि जे HIV इन्फेक्टेड चिल्ड्रन आहेत त्यांच्यासाठी. ठीक आहे, आणि ओडिशाचे मुख्यमंत्र्यांचंही नाव लक्षात ठेवा, नवीन पटनायक. ठीक आहे, पुढचं द्या, किसान दिवस जो आहे हा 23 डिसेंबरला सेलिब्रेट करण्यात येतो भारतामध्ये. ठीक आहे, म्हणजे आपण नॅशनल फार्मर्स डे असं त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, तर 23 डिसेंबर किसान दिवस. पण हा किसान दिवस कोणाच्या जयंतीला मनवला जातो? तर आपले 5वे पंतप्रधान जे होते चरण सिंग, किसान लीडर होते हे आणि 5वे प्राईम मिनिस्टर होते, यांची जयंती असते त्या दिवशी. म्हणून त्या दिवशी हा दिवस किसान दिवस म्हणून 23 डिसेंबरला साजरा करण्यात येतो. त्याच्यानंतर पहा, लकी ग्राहक योजना सुरू केली होती गव्हर्नमेंटने. डिजिधन व्यापार योजना, लकी ग्राहक योजना आणि डिजिधन व्यापार योजना ह्या दोन योजना सुरू केल्या आहेत. कशासाठी? कॅशलेस ट्रान्झॅक्शनसाठी, डिजिटल ट्रान्झॅक्शन्सला लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी. ठीक आहे, तर आपले जे फायनान्स मिनिस्टर आहेत अरुण जेटली आणि IT मिनिस्टर रविशंकर प्रसाद यांनी हे 15,000 लकी विनर्स यांनी अनाऊन्स केले त्या योजनांमध्ये. तर जितके जास्त तुम्ही कॅशलेस ट्रान्झॅक्शन्स केले असतील तेवढा जास्त तिथं तुम्हाला म्हणजे पारितोषिक भेटण्याचा चान्स असतो. आसामचे CM आहेत, यांनी अटल अमृत अभियान हे त्यांच्या स्टेटमध्ये आसाममध्ये सुरू केलं. आसामचे जे CM आहेत त्यांचं नाव आहे सर्बंदा सोनोवाल. ठीक आहे, आणि BJP लीड गव्हर्नमेंट आहे ही, आणि यांनी हेल्थ इन्शुरन्स स्कीम आहे ही, याचं नाव आहे अटल अमृत अभियान. ठीक आहे, आणि हे कोणाला लागू होईल? प्रत्येक म्हणजे प्रत्येक व्यक्ती आणि फॅमिलीज जे आहे ज्यांचं इन्कम 5 लाखापेक्षा कमी आहे त्यांना हे हेल्थ ॲश्युरन्स स्कीम आहे अटल अमृत अभियान नावाची, हे लागू होईल. 437 डिसीजेस कवर केलेले आहेत या स्कीमच्या अंडर. ठीक आहे, कुचीपुडी, आता हे आर्ट अँड कल्चरचा पहा हा करंट अफेअर आहे. कुचीपुडी जो क्लासिकल डान्स आहे आंध्र प्रदेशचा, त्याने गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला. 6,117 डान्सर्स एकत्र येऊन त्यांनी विजयवाडा इथं जे IGMC स्टेडियम आहे तिथं हा डान्स शो केला आणि एक गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड झालं ते. तर जयामू जयामू हा ॲटम त्यांनी ॲटम सॉन्ग जो आहे ॲटम सॉन्ग नाही सॉरी ॲटम जो असतो त्यांच्या कल्चरमधला तो तिथं प्रेझेंट केला. सॉरी फॉर माय स्लिप ऑफ टंग. ठीक आहे, जयामू जयामू हा जो ॲटम होता त्यांच्या कल्चरमधला. ठीक आहे, आंध्र प्रदेशचे चीफ मिनिस्टर जे आहेत एन चंद्रबाबू नायडू आहेत. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रिलीजेस स्पेशल स्टॅम्प ऑन फ्रीडम फायटर्स अँड हरदयाल म्युनिसिपल हेरिटेज पब्लिक लायब्ररी.
तर आपली जी गव्हर्नमेंट आहे याच्यातली मिनिस्ट्री ऑफ कम्युनिके डिपार्टमेंट ऑफ पोस्ट आणि मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन्स यांनी स्पेशल कव्हर स्टॅम्प रिलीज केले फ्रीडम फायटर साठी. श्री गया प्रसाद कटियार हे नाव आहे फ्रीडम फायटरचं आणि ऑलमोस्ट सेट असेल तो 8 कॉम्युमरेटिव्ह पोस्टेज स्टॅम्पचा. आणि पर्सनॅलिटीज सिरीज आहे ही बिहार अँड स्टॅम्प ऑन हरदयाल म्युनिसिपल हेरिटेज पब्लिक लायब्ररी. ठीक आहे, तर कोणत्या डिपार्टमेंटने? डिपार्टमेंट ऑफ पोस्ट अँड मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन्स. आणि कोणत्या क्रांतिकारकासाठी केलं ते लॉन्च? श्री गया प्रसाद कटियार. उडिसाचीच न्यूज आहे परत की उडिसाने मलेरिया प्रोग्रामला कंट्रोल करण्या मलेरियाला कंट्रोल करण्यासाठी एक प्रोग्राम चालवला आहे दमन. त्या दमनचं लॉंग फॉर्म आहे दुर्गामा अचलारी मलेरिया निराकरण. ठीक आहे, म्हणजे दमन. ठीक आहे, आणि हे उडिसाने चालवलेलं आहे. याच्यात इनोव्हेटिव्ह आणि इंटिग्रेटेड ॲप्रोच ते घेतील कंट्रोल करण्यासाठी मलेरियाला या डिसीजला. ठीक आहे, ऑलमोस्ट 8,000 विलेजेसमध्ये त्या स्टेटच्या हे उडिसाच्या चालेल. उडिसाचे मुख्यमंत्र्यांचं नाव मी पहिले सांगितलं सुरुवातीला, नवीन पटनायक. आपले महाराष्ट्राचे जे चीफ मिनिस्टर आहेत देवेंद्र फडणवीस यांनी ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र हे एक IIT बॉम्बेच्या मूड इंडिगो फेस्टिवलमध्ये एक स्कीम लॉन्च केली. स्कीम म्हणू शकतो एक किंवा आपण त्याला म्हणू शकतो इनिशिएटिव्ह, नॉट अ स्कीम, इनिशिएटिव्ह लॉन्च केला. त्याला त्याच्यात ते काय करतील, एक जे इश्यूज आहे यूथ रिलेटेड, यंग मुलां यंग जनरेशन रिलेटेड जे इश्यू आहेत गव्हर्नन्सचे ते त्याच्यातून त्याच्या थ्रू ते सॉल्व्ह करतील ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र. ठीक आहे, तर नाव लक्षात ठेवा ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र. उडिसा नेम्स मेगा लिफ्ट इरिगेशन स्कीम आफ्टर द फ्रीडम फायटर प्रभाती गिरी. तर एक प्रभाती गिरी नावाची फ्रीडम फायटर आहेत, त्यांच्या नावाने एक इरिगेशन स्कीम स्टार्ट केली उडिसाने. ठीक आहे, तर एवढं फक्त मेन क्रांतिकारकाचं नाव आणि ह्या फ्रीडम फायटर आणि सोशल रिफॉर्मर होत्या. आणि चीफ मिनिस्टर नवीन पटनायक यांनी हे कॅबिनेट मिटिंगमध्ये डिक्लेअर केलं होतं. ऑलमोस्ट हे मयूरभंज आणि केंजर डिस्ट्रिक्ट जे आहे उडिसाचे तिथे हे इरिगेशन स्कीम लागू करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, 19,400 हेक्टर्समध्ये. तर आपल्याला इम्पॉर्टंट आहे की कोणते फ्रीडम फायटर, प्रभाती गिरी. ठीक आहे, आणि उडिसा गव्हर्नमेंट. ठीक आहे, KVGB लॉन्चेस बँक सखी स्कीम. KVGB म्हणजे द कर्नाटक विकास ग्रामीण बँक. हिने एक बँक सखी स्कीम लॉन्च केली जे की महिलांना एम्प्लॉयमेंट देईल कशात, टू प्रमोट आणि इम्प्रूव्ह कॅशलेस ट्रान्झॅक्शन्स ग्रामीण भागात. ठीक आहे, तर जे एस रवींद्रन आहेत बँकचे चेअरमन आहेत कर्नाटक विकास ग्रामीण बँकचे चेअरमन, यांनी ऑलमोस्ट 11 बँक सखी ह्या ज्या आहेत हायर्ड केल्या आणि यांना 50 ऑलमोस्ट अशा आणखी बँक सखी रिक्रूट करायच्या आहेत डिफरंट डिस्ट्रिक्ट्समध्ये, ज्या की ग्रामीण भागातल्या लोकांना कॅशलेस ट्रान्झॅक्शन कसं करायचं, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स कसे करायचे हे शिकवतील. ठीक आहे, सलमान खान जो आहे याने आपल्या 51व्या वाढदिवसावर 27 डिसेंबर 2016 बीइंग टच हे त्याची ॲप लॉन्च केली. या ॲप थ्रू तुम्ही त्याचे सोशल मीडिया अकाउंट्स आणि त्याचे काही पिक्चर्स व्हिडिओज जे काही लॉन्च होतात ते पाहू शकाल आणि तुम्हाला त्याचे जे बीइंग ह्युमन ब्रँड आहे त्याच्यावर डिस्काउंट्सही भेटेल या ॲप थ्रू. ठीक आहे, तर फक्त ॲपचं नाव लक्षात ठेवा बीइंग इन टच आणि लॉन्च कोणी केली, सलमान खानने. चायनाने एन्व्हायरमेंट टॅक्स लॉ पास केला त्यांच्या गव्हर्नमेंटमध्ये आणि हा ऑलमोस्ट इंडस्ट्री हेवी इंडस्ट्रीजवर लागू करण्यात येईल. ठीक आहे, नंतर द बार्बरा जट्टा बिकम्स फर्स्ट एवर फिमेल डिक्टेटर ऑफ व्हॅटिकन म्युझियम्स. तर बार्बरा जट्टा ही जे आहे 54 वर्षाची महिला फर्स्ट फिमेल डायरेक्टर झाली व्हॅटिकन म्युझियम्स बाय पोप फ्रान्सिसची. तर व्हॅटिकन म्युझियम जे फेमस आहे त्याची ही पहिली फिमेल डायरेक्टर आहे, नाव लक्षात ठेवा डॉक्टर बार्बरा जट्टा. नंतर हरियाणा गव्हर्नमेंट टू सेटअप कंट्रीज फर्स्ट कॅटरपिलर ट्रेन. कॅटरपिलर ट्रेन नावाचा एक कन्सेप्ट आहे जो की फ्लायओव्हर टाईप कन्सेप्ट असतो, फ्लायओव्हर ब्रिजेस जसे असतात तसे. तर तो MIT युनिव्हर्सिटी जी आहे मॅसॅच्युसेट्स USची त्याचे एक प्रोफेसर आणि आपले रेल्वेचे एक इंजिनियर आहे इंडियन रेल्वेचे इंजिनियर अश्विनी कुमार उपाध्याय यांच्यासोबत मिळून हे हरियाणा गव्हर्नमेंट सी ट्रेन म्हणजे कॅटरपिलर ट्रेनचा कन्सेप्ट लागू करणार आहे त्यांच्या राज्यात. तर हरियाणा गव्हर्नमेंट आणि कॅटरपिलर ट्रेन हा कन्सेप्ट एवढं लक्षात ठेवा. गुरगावमध्ये
नंतर मेघालय नॅशनल गेम्स 2022 होस्ट करणार आहे. तर त्यांनी जे 12th साऊथ एशियन गेम्स झाले होते आसाममध्ये 2016, त्याच्यात ते को होस्ट होते, म्हणजे सोबत होते आसामच्या. पण आता नॅशनल गेम्स 2022 ते मेन होस्ट राहतील आणि त्यांचे 50 वर्षही त्यांच्या राज्याला पूर्ण होत आहेत म्हणून. तर मेघालय नॅशनल गेम्स 2022 कंडक्ट करणार आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि पुढचं बा, रेल्वे मिनिस्टर जे आहेत त्यांनी नादीकुडी आणि श्रीकाला हस्ती प्रोजेक्ट लॉन्च केला आंध्र प्रदेशमध्ये. आणि सोबतच त्यांनी जे आहे विशाखापट्टणम आणि तिरुपती ही डबल डेकल ट्रेन पण तिथं फ्लॅग ऑफ केली. ठीक आहे, तर नादीकुडी आणि श्रीकाला हस्ती रेल्वे प्रोजेक्ट लॉन्च झालेला आहे आणि डबल डेकल ट्रेन फ्लॅग ऑफ झाली विशाखापट्टणम आणि तिरुपतीमध्ये. ठीक आहे, पीएमने भीम ॲप हे आधार बेस डिजिटल पेमेंटसाठी लॉन्च केली. तर भीमचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, भारत इंटरफेस फॉर मनी, त्याचं शॉर्ट फॉर्म होते भीम. ठीक आहे, आणि लॉंग फॉर्म होते भारत इंटरफेस फॉर मनी. आणि हे डिजिटल ट्रान्झॅक्शन्ससाठी लॉन्च केलेले आहे. ओनली थंब प्रिंट आफ्टर बँक अकाउंट इज लिंक विथ आधार गेटवे, आधार कार्ड लिंक केलं जाईल याला. आणि हे कुठे अनाऊन्स केलं, त्यांनी डिजिधन मेला जो आयोजित झाला होता ताला कटोरा स्टेडियम इथं न्यू दिल्ली इथं. तर तुम्हाला इथे दुसरा क्वेश्चन मी भेटतो की डिजिधन मेला कुठे आयोजित झाला होता, तर न्यू दिल्लीमध्ये ताला कटोरा स्टेडियमवर, मेन न्यू दिल्लीतच. ठीक आहे, आणि तिथं त्यांनी ही अनाऊन्समेंट केली होती भीम ॲपची. नंतर अनिल बायजाल हे दिल्लीचे 21वे लेफ्टनंट गव्हर्नर बनले. ठीक आहे, युनियन टेरिटरी दिल्ली असल्यामुळे तिथे लेफ्टनंट गव्हर्नर असतो, जसा आपल्या राज्याला गव्हर्नर असतो. आणि हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ऑफिसर आहेत. ठीक आहे, रिटायर्ड. आणि नजीब जंग जे फॉर्मर लेफ्टनंट गव्हर्नर होते आहेत, त्यांनी रेझिग्नेशन दिल्यामुळे ही यांना अनिल बायजाल यांना निवडावं लागलं. ठीक आहे, तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आहेत. वर्ल्ड हायेस्ट ब्रिज ओपन्स इन चायना. तर वर्ल्डचा सगळ्यात लंबा ब्रिज ज्याचं नाव आहे पांजियांग ब्रिज. ठीक आहे, पांजियांग ब्रिज 565 मीटरचा, ऑलमोस्ट 1854 फीट आहे हा फूट आहे. आणि हा दोन माउंटेनियस प्रोविन्स, म्हणजे दोन असे माउंटेन म्हणजे हिली राज्य जे आहेत, जसं आपल्या इथे अरुणाचल प्रदेश मेघालय असे जे हिली राज्य आहेत, तसे चायनामध्ये युएन आणि गोंझू हे जे आहेत दोन माउंटेन प्रोविन्स आहेत, त्यांना हे हा जोडणार आहे. तर हा वर्ल्डचा सर्वात हायेस्ट ब्रिज आहे. ठीक आहे, कुश भगत क्रिएट्स हिस्ट्री इन यूएई टर्नी विन्स 3 गोल्ड मेडल्स इन चेस चॅम्पियनशिप. तर चेस चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या मुंबईचा मुलगा आहे हा कुश भगत, याने तिन्हीही गोल्ड मेडल जिंकले आणि तो फर्स्ट वेस्ट एशियन यूथ चॅम्पियनशिपमध्ये त्याने हे गोल्ड मेडल जिंकलेले आहेत. ठीक आहे, आणि हे चॅम्पियनशिप कुठे हेल्ड करण्यात आली होती, तर अल इन चेस क्लब जो UAEमध्ये आहे. ठीक आहे, तर हा भाग 2 होता. आता याच्यानंतरचे पुढील भाग येत राहतील. कंटिन्यू 10 तारखेपर्यंत मी हे व्हिडिओज तुम्हाला प्रॉपरली अपलोड करेल, म्हणजे 9 महिन्याचं जे लास्ट 9 महिन्याचं जूनपासूनचं जे करंट अफेअर्स आहे तुमचं कवर होऊन जाईल. आणि डेफिनेटली याच्यातून तुम्हाला 5 ते 6 आणि मिनिमम म्हणतो आहे मी की 5 ते 6 कमीत कमी, पण याच्यापेक्षा जास्तच मार्कांचा करंट अफेअर्स सेक्शनमध्ये फायदा होण्याची शक्यता जास्त आहे. आणि स्टुडंट्स याच्यासोबतच प्रिवियस इयर क्वेश्चन्स पण मी अपलोड करणार तुमच्यासाठी, मेन सब्जेक्ट जसं पोलायटी म्हणजे राज्यव्यवस्था, हिस्ट्री, जिओग्राफी आणि इकॉनॉमी रिलेटेड आणि जनरल सायन्सचे जर पॉसिबल झालं तर. ठीक आहे, तर लास्ट 5 इयर्सचे मोस्टली करंट अफेअर्स मी क्वेश्चन्स अपलोड करेल तुमच्यासाठी जे इम्पॉर्टंट आहेत ते. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा फ्रेंड्ससोबत. आणि this is Samrat signing off. Thank you.